सलगच्या सुट्ट्यामुळे मुंबईच्या जुहू चौपाटीवर पर्यटकांची प्रचंड गर्दी झाली आहे. आपण जर दृश्यमध्ये पाहिलं तर आपण अहो सध्या जुहू चौपाटीवर, आणि जुहू चौपाटीवर पाहिलं तर नाताळच्या निमित्त आहे, तर 3 दिवस आहेत या ठिकाणी, आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने या ठिकाणी सलगच्या सुट्ट्या पडली आहेत. या सुट्ट्यामध्ये वीकेंडमध्ये आहेत पर्यटक आहे जे मुंबईकर आहे वेगवेगळ्या ठिकाणी फिरण्यासाठी जातात. असतच आता मुंबईला आहे जुहू चौपाटीला मोठा कल आहे, एक पर्यटकांना इथे मिळताना पाहायला मिळत आहे. आपण दृश्यामध्ये पाहिलं तर मुंबईच्या जुहू चौपाटीवर आहेत. पहिला आपण या ठिकाणी सागरी आहे जे कोकणामध्ये फिरण्यासाठी बोटिंग करण्यासाठी लोक जात होते, मात्र आता थेट मुंबईच्या जुहू चौपाटीवर आहे बोटिंग सुरू करण्यात आली. स्पीड बोट आहे त्यामुळे देखील आता मुंबईकर आहे जे जुहू चौपाटीवर पसंती देत आहे. त्यामुळे आज रविवारचा दिवस आहे, आपण जिथे पाहिलं तर लांबच लांब आहेत पर्यटकांची गर्दी आहे पाहायला मिळत आहे. मुंबईच्या वेगवेगळ्या भागामधून हे सर्व पर्यटक आले आहेत, आणि या ठिकाणी जी गर्दी आपण सुट्ट्यामध्ये पाहिलं तर मुंबईच्या जुहू चौपाटीचा जो बाहेरचा रस्ता असेल जुहू तारा रोड आहे ते सुद्धा या पर्यटकांमुळे आहे तर जाम झालेला आहे. मागील एक तासापासून आपण दृश्यामध्ये पाहिलं तर खरं तर पर्यटकांमध्ये एक मोठा आनंद आहे. चौपाटी जी आहे जुहू चौपाटी या ठिकाणी मोठी वीकेंडमध्ये गर्दी असतेच, मात्र सलगच्या सुट्ट्यामुळे आहेत मुंबईकर आहेत या ठिकाणी फिरण्यासाठी आले आहेत. लहान मुलं असतील किंवा आपला फॅमिली असतील कुटुंब आहे सर्व घेऊन आपण आहे तर आपण पाहिलं तर मातीवर आहेत या ठिकाणी रेतीवर आपला एन्जॉय करताना पर्यटकांना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॅमेरामॅन इरफान शेख सोबत सत्यम सिंग, एबीपी माझा मुंबई. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.